कर्जतमध्ये देत असता गेलो असताना त्या ठिकाणी मला लोकांनी त्या पत्रकारांनी विचारलं गेलं आपला पराजय का झाला. त्या संदर्भात मी बोललो की अकोला तालुक्यामध्ये रावण संघटना आहे आणि रावण संघटनेमुळे तिथे जे रामाच्या विरोधात असणारे लोक आहेत त्यांनी मला ज्या ठिकाणी काम करत असताना त्यामध्ये माझी भूमिका अशी होती त्या संघटनेमुळे रामाच्या विरोधात ते लोक होते रावण संघटना आहे त्यामुळे मी मागे पडलो ही गोष्ट सांगितली. त्याचा विपरीत परिणाम असा झाला की मी रामाच्या मंदिरामुळे पडलो ही खोटं आहे. या ठिकाणी मी एवढं सांगितलं ह्या मतदारसंघामध्ये 2014-2019 दोन्ही निवडणुकीला मला मतदान केलेलं आहे. मी 1989 ह्या ठिकाणी मला शिलालेख करताना मी वत्सला ताईकमध्ये नाईकनगरमध्ये राहत असताना विटाची पूजा करून अयोध्याला ते विटा शिलालेख घेऊन जाण्याचं काम मी त्यावेळेस 1989 केलं. 1990 ज्यावेळेस सोमनाथ ते अयोध्या लालकृष्ण अडवाणी साहेबांची रथयात्रा निघाली त्या ठिकाणी राज्याचे त्यावेळेचे आमचे नेते प्रमोद महाजन साहेब चेंबूरला राहत असल्यामुळे चेंबूरलाच हा रथ बनवला गेला आणि तो रथ सोमनाथपर्यंत घेऊन जाण्याची भूमिका मला महाजन साहेबांनी त्यांच्याकडे माझ्याकडे सोपवली होती आणि ते आम्ही सोमनाथला अडवाणी साहेबांचा रथ चेंबूरहून सोमनाथमध्ये घेऊन जाण्याचं भाग्य लाभलं. मी 1990 कारसेवा म्हणून अयोध्याला गेलो होतो. 1992 ज्यावेळेस मस्जिद पाडली गेली त्यावेळेस मी स्वयं त्या अयोध्यामध्ये कारसेवक म्हणून काम करत असताना ती मस्जिद पाडली त्यावेळेस मी अयोध्यामध्ये होतो. आणि म्हणून हे अनेक वर्ष लोकांची अपेक्षा होती मंदिर कधी होणार मंदिर कधी होणार. आणि आमच्या काळामध्येच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पहिलं मंदिर बनवण्याचं अनेक शतकं वाट बघणारं काम मोदी साहेबांनी केलं हिंदूवादी संघटनेने केलं आणि त्याचा मला अभिमान आहे. आमच्या काळामध्येच आपण शिर्डीमध्ये आपण सर्व आता त्यावेळेस मंदिराचा आनंद उत्सव करताना सर्व संत महंत होते. आम्ही आनंदाच्या संदर्भात आम्ही श्रीरामपूरमध्ये आनंद उत्सव केला त्यामुळे मंदिरामध्ये पडलो ही भूमिका खोटी आहे. आणि अशी असल्यामुळे मी अनेक कारणामध्ये माझं काही ठिकाणी माझ्या काही चुका असतील ह्या ठिकाणी काही शेतकरी नाराज असेल त्याचा मला फटका बसला. आणि म्हणून मी 4 तालुक्यामध्ये ह्या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये नेवासा असेल श्रीरामपूर असेल राहता असेल कोपरगाव असेल शिर्डी असेल किंवा संगमनेर असेल अकोला असेल पण अकोल्याच्या जो रावण संघटनेचं काम करत असताना तिचा फटका हे मला बसल्यामुळे तो उल्लेख झाला. आणि मंदिरामध्ये मी पडलो मी लहानपणापासून स्वयंसेवक आहे आणि मी राम भक्त आहे आणि हनुमान भक्त असल्यामुळे मंदिरं झालंच पाहिजे. मी खासदार होईल नाही तो विषय पण मला दोन्ही वेळेस राम भक्तांनी ह्या ठिकाणी मतदारसंघामध्ये सर्व शिर्डीच्या राम भक्तांनी मला मतदान केलेलं आहे. आणि अनेक ते बोलणार नाही राम भक्त कोणत्याही पक्षाचा असेल रामावरच्या जी श्रद्धा असेल त्यांनी मला मतदान केलेलं आहे. आणि रावण भक्तांनी मतदान केलं नाही तो फटका मला बसला आणि तो मी मांडलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं मी अनेक वर्षे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला अभिमान आहे. मी लहानपणापासून हिंदूवादी विचारसरण्याचा आहे आणि मी पहिला मला वाटतं 1992 ज्यावेळेस मस्जिद पाडली कार त्यावेळेस मी सादर होतो. अयोध्या ते सोमनाथ रथयात्रा ज्यावेळेस सोमनाथला घेऊन जाताना मी होतो शिलान्यास करताना मी होतो त्यामुळे मला प्रमाणपत्राची गरज नाही. पण मला दुःख ह्याच्यासाठी वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी रामाच्या मंदिराने पडलो हे माझ्या तोंडातून घातलं ते सर्वात मला दुःख झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की मी साईबाबाचा आणि रामाचा हनुमानचा भक्त आहे त्याबद्दल मी कसल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी हिंदूवादी आहे रामाचा भक्त आहे हनुमानचा भक्त आहे त्याचा सार ताळमेळ नाही. संगमनेर आणि अकोल्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक कमी मतं मिळालेली आहे त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करताय? ह्या ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये रावण सेना आहे त्या रावण सेनामुळे हिंदूवादी रामाला विरोध करणारे लोक होते आणि त्या विरोध करण्यामुळे त्याचा आम्हाला फटका बसला. रामाच्या मंदिराने बसला नाही हे मी त्यावेळेस पण सांगितलेलं आहे आणि म्हणून आत्ता पण सांगतो मी राम भक्त असल्यामुळे त्या ठिकाणी मला 4 विधानसभेमध्ये लीड मिळेल आणि संगमनेर देखील मला त्या भागाने मतं दिलेत. परंतु जास्त जो विषय आहे
रामाच्या विरोधात काम केलं आणि रामाच्या विरोधात जो फटका बसला त्या अकोला तालुक्यामध्ये बसल्या, त्यामुळे त्या भागातल्या जनतेने मला त्या रामा या ठिकाणी रावण सैन्याने विरोध केल्यामुळे तो फटका बसला त्याच्यावर उल्लेख नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.